गुड मॉर्निंग मंडळी, शुभ प्रभात। कसं काय काय चालले तुमच्या सर्वांचा? आय होप की एकदम मजेत असाल, मजेदार असाल। तर मित्रांनो, दिवसाची सुरुवात काय तरी अशा धमाकेदार पावसाने झालेली आहे। बिकॉज खूप असं आमच्या रायगड इलाक्यामध्ये खूप ॲक्च्युली न्यूजमध्ये सुद्धा रेड अलर्ट दिलेलं आहे रायगडमध्ये। तर खूप असा पाऊस इथे पडत आहे आणि मी या पावसात कुठं निघालो आहे, तर आपण काल जी मंदिर आपण बाप्पाची मूर्त जी आपल्या बंगल्यात लावली ना, स्थापन केले ना, तर ती आधीची जी मूर्त होती ती आपल्याला विसर्जन करायची। सो तिच्यासाठीच मी आता फार्म हाऊसला चाललोय आणि त्या मूर्तीचं विसर्जन करूयात आणि त्यानंतर मग दुसरी मी त्या मूर्तीचं आपल्याला विसर्जन करायचंय। सो त्यासाठी मी बंगल्यात आलेलो आहे आता। पाऊस आहे ना, लिटरली कालपासून असा कंटिन्यू असंच चालतंय असाच। ठीक आहे, पाहत राहा तुम्ही व्हिडिओ आणि पावसाचा आनंद घेत राहा, घरी राहा, सेफ राहा, मजेत राहा। तोपर्यंत आपण येऊयात जाऊन फार्म हाऊस मधून आपल्या। अरे रे रे, काय रस्त्यात पडलेलं असत। वेल, पोहोचलेलो आहेत आपण माउंटेरिया गेटच्या जवळ। आता तुम्हाला मजा दाखवतो इथं पावसामधनं मी इतना गाडी थोडी फास्ट नेणार, बघा। ओ भाई, पाणी साचले ना आता, मजा बघा फक्त। इथे कसं रोड बनवलेलं आहे, खड्डे नाही आहेत ऍक्च्युली। पोहोचलंय फायनली विलावर आपल्या आणि आपला बॅनर इथे लागलेला आहे अजून। चाचा, अरे चाचा इथेच आहे, आज चाचालाच घेऊन जाणार मी आता विसर्जन करायला। ते आपले बाप्पा खूप छान असे दिसतायत। Few moments later, पावसाच्या सरी आणि इकडे गरम गरम भुक्का आणि कांदा भजीची तयारी। इथे भजीची तयारी झालेली आहे। तर इथे गरम गरम भजी। ओके, तर मित्रांनो आता इथे कांदा भजी पालक भजी काढून झालेली आहे। परमानेच माझ्या भावाने कॉर्न भजी काढलं, कॉर्न भजी काढायला लागली त्याच्यासाठी। ओके, तर आता माझ्या बायकोने घेतले भज्यांची जिम्मेदारी, कॉर्न भजीची जिम्मेदारी झाले, ते काढू शकते। कॉर्न भजी, पालक भजी आणि कांदा भजी। थँक्यू। चल मित्रांनो, आता भजी भिजी खाऊन झाली आहेत आमची आणि आम्ही आता चाललो आहे वॉटरफॉलला। आमच्या फार्मच्या पाठीचा वॉटरफॉल आहे, तिथे आम्ही चाललेलो आहे। तर मित्रांनो, आता आम्ही निघालो आहे धबधब्यावर जाण्यासाठी। मित्रांनो, तर आता आम्ही निघालोय वॉटरफॉलला जायला। मटकी सजली और ही जमली आपली। तो मित्रांनो, फायनली आता आम्ही आता पोहोचलो आहोत। काय माहित कुठं आलोय,
चालता चालता आमच्या बंगल्याच्या वाटेने तिकडे पोहोचलोय, पण आम्हाला धबधबा काय अजून मिळत नाहीये. मटकी सजली परही जमली आपलीच गाव. पहिल्या या पावसात पहिल्यांदा बायको गोपिका नजर हळमा हो कहला गोपिका नजर साडी पोर झाली या गोरा हे माझा गोविंद रे गोपाळा हे माझा गोविंद रे गोपाळा हे माझा गोविंद रे ए आहे का हे माझा गोविंद रे आहे आहे खूप भारी खूप मजा येते. आणि हे दोघं आता भिजलेले आहेत सगळे. बाबा तर काही छत्रीच घेऊन ये. आणि इकडे आई टॉवेल घेऊन आले आमची. अरे छत्री भाभी देखो कितना बड़ा छत्री लेके आया है. चला 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 आली जाशील काली. हे मटकी सजली पोरही जमली आपलीच गावात चर्चा रंगली. हे मटकी सजली पोरही जमली आपलीच गावात चर्चा रंगली. झाला माहोल कहे आला गोपिका नजर झाला माहोल कहे आला गोपिका नजर साडी पोरही झाली या गोळा. हे माझा गोविंद रे गोपाळा हे माझा गोविंद रे गोपाळा हे माझा गोविंद रे गोपाळा हे माझा गोविंद रे गोपाळा. चलो फायनली आम्ही धबधब्यावर पोहोचलो का नाही अजून पण माहिती नाही. ओके फायनली धबधब्यावर आम्ही आता आलेलो आहेत. मटकी सजली पोरही जमली आपलीच गावात चर्चा रंगली.